दांडेगाव परिसरातील वन क्षेत्रातील पाणवठ्यामध्ये पाणी सोडण्यात आले नाही, त्यामुळे वन्य प्राण्यांना पाण्याच्या शोधात कॅनॉलकडे धाव घ्यावा लागत आहे। अशा परिस्थितीत कॅनॉलमध्ये पडून रोही मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे। या परिसरातील पाणवठे कोरडे झाल्याने वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होत आहे। यात वन विभागाचे कर्मचारी दिरंगाई करत असल्याने वन्य प्राण्यांच्या जीवावर बेतत असल्याची प्रचिती दांडेगाव परिसरात घडलेली घटनेवरून दिसत आहे। त्यामुळे वन विभागाने त्वरित याकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील प्राणीप्रेमींकडून होत आहे। दांडेगाव परिसरामध्ये वन विभागाची भरपूर जमीन असल्यामुळे जवळपास 1250 हेक्टर जमीन वन विभागाची आहे दांडेगाव परिसरात। अशा प्रकारे वन विभागामध्ये पाण्याची सोय नसल्यामुळे माळामध्ये हे वन्य प्राणी पाण्याच्या शोधामध्ये गावकरी येत आहेत आणि कॅनॉलमध्ये पडून त्यांचा जीव जात आहे। मागील अशा अनेक प्रकरणांमध्ये हरणीन आणि रोही कॅनॉलमध्ये विहिरीमध्ये पडून अनेक असे मृत्युमुखी पडले आहेत। एवढंच काय, वन विभागाच्या लोकांनी एवढा निष्काळजीपणा केला की काढताना त्याच्या गळ्याला फास देऊन असे अनेक वन्य प्राणी त्यांनी मारलेले आहेत। त्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यात लक्ष घालून दांडेगाव बिटा अंतर्गत येणाऱ्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणी मी रावसाहेब साळुंके तसेच दांडेगाव वासियाच्या वतीने करीत आहे। आणि गुलाब हाले रावसह लक्ष्मण मालकर, स्टार न्यूज, कळमनुरी।